हॅलो एवरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 7वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 5 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तोही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवून घेणार आहोत. तर चला सुरू करूया कृतीपत्रिका क्रमांक 5. नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे तर यात पदार्थाच्या अवस्था आणि उष्णता व अवस्थांतर दिलेलं आहे. मग आता पदार्थांच्या 3 अवस्था प्रामुख्याने असतात, जसं की स्थायू, द्रव आणि वायू. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतं आहे की बर्फाचा एक तुकडा आहे, तो त्याला थंड केल्यानंतर तो पाण्याचा तुकडा बर्फामध्ये रूपांतरित झाला, म्हणजे स्थायू रूपात गेला. त्यानंतर त्याला थोडीशी उष्णता दिल्यानंतर तो द्रव अवस्थेत गेला आणि पुन्हा जास्त उष्णता मिळाल्यानंतर तो वायू रूपामध्ये गेला. तर अशा तिन्ही अवस्था आपल्याला माहिती पाहिजे, किंवा मग असे पदार्थ कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग बर्फाचा तुकडा एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलंच आहे. मग आता पुढे बघा की खालील पाण्याच्या तिन्ही अवस्थांची चित्र दिलेली आहेत, त्या अवस्थांची नावे सांगायची आपल्याला. मग सहज सोपं तुम्हाला दिसतं आहे की या ठिकाणी पहिल्या ज्या चंचुपात्र आहे त्यामध्ये बर्फाचे तुकडे आहेत, दुसऱ्या याच्यामध्ये द्रव आहे, तिसऱ्या याच्यामध्ये त्याच द्रवाला वाफ तयार होताना दिसते. मग अवस्था कोणत्या येतील? जर हा जो काही बर्फाचा तुकडा आहे हा स्थायू अवस्थेचं उदाहरण आहे, हे द्रव अवस्थेचं उदाहरण आहे आणि हे वायू अवस्थेचं उदाहरण आहे. मग आता अवस्थांतर काय असतं? बघा, पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेला जात असतो त्याला अवस्थांतर म्हणायचं आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ज्यावेळेस बर्फाच्या तुकड्याला उष्णता दिली जाते तेव्हा तो बर्फाचा तुकडा म्हणजे स्थायू रूपातून द्रव रूपामध्ये बदलत असतो, म्हणजे अवस्थांतर करत असतो. तसंच जेव्हा द्रवाला उष्णता दिली जाते तेव्हा हाच द्रव काय होत असतो, वायू रूपामध्ये जात असतो. मग अशा प्रकारे एखादा पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असतो तर त्याला अवस्थांतर असे म्हणतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा की तापमान व तापमापी. आता तापमापी आपल्या सर्वांना माहिती आहे की तापमान मोजण्यासाठी जे यंत्र वापरले जाते त्याला तापमापी म्हणतात. जसं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ही आहे तापमापी. या तापमापीचं तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सियस या एककाचा वापर केला जात असतो आणि प्रामुख्याने तापमान दिसण्यासाठी त्या ठिकाणी त्या तापमापीमध्ये पारा वापरलेला असतो. या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय मग पारा भरलेला फुगा असतो, त्यानंतर तुम्हाला ही तापमापी वापरली की त्यानंतर ते तापमान तुम्हाला तापमापीमध्ये दिसत असतं. मग तापमापीचा वापर काय आहे? तर तापमान मोजण्यासाठी, त्याचबरोबर अंश सेल्सियस हे त्या तापमापीचं जे काही तापमान दर्शवलं जातं त्याचं एकक आहे आणि तापमापीमध्ये प्रामुख्याने पारा वापरला जातो, हे थोडक्यात लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. इथे तापमापी वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला दिसत आहेत की चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. जसं आता कोरोना काळामध्ये आपण बघितलं की ही जी तापमापीची गन आहे तिचा जास्त मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी वापर केला जातो. बरोबर. मग आता याबरोबरच या कृतीपत्रिकेशी संबंधित जी काही थोडीफार माहिती होती ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत. तर चला सुरू करूया सराव संच 5. बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे की वरीलपैकी कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठतात. आता पदार्थांची यादी आहे, त्यात आपल्याला गोठणारे पदार्थ बघायचे आहेत. मग खोबरेल तेल हे थंडीमध्ये गोठतं, बरोबर आहे. त्याचबरोबर अजून बघितलं तर या ठिकाणी पाणी जे आहे ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात थंडीमध्ये गोठू शकतं. मग अशा प्रकारे ही उदाहरणं तुम्ही लिहू शकतात की खोबरेल तेल किंवा पाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बघा, वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवरूप आहेत. बघा, मग खोबरेल तेल पण द्रवरूप आहे, स्पिरिट द्रवरूप आहे, पाणी द्रवरूप आहे, पेट्रोल द्रवरूप आहे, अल्कोहोल द्रवरूप आहे. त्यानंतर या ठिकाणी सॅनिटायझर
द्रवरूप आहेत, तर ही नावं तुम्ही लिहू शकता द्रवरूप पदार्थांची. प्रश्न तिसरा बघा, वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले? बरोबर आहे, मग कोणते पदार्थ आहेत की जे त्या ठिकाणी द्रवातून वायू रूपामध्ये जातात? जसं पाणी बघा, पाण्याला जर उष्णता दिली तर पाणी काय होतं, द्रवातून वायू रूपामध्ये जात असतं. बरोबर आहे, त्यानंतर अजून कोणतं, बाकी तर नाही, परंतु पाणी हे काय होऊ शकतं, द्रवातून वायू रूपामध्ये जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की वरीलपैकी कोणते पदार्थ स्थायू रूपातून वायू रूपामध्ये परावर्तित होतात? तर यामध्ये बघा, स्थायुरूप पदार्थ हा वायू रूपामध्ये जाणार आहे, तर मग त्याच्यामध्ये कापूर आहे, त्यानंतर डांबर गोळे आहेत, त्याचबरोबर नवसागर आहेत. हे स्थायुरूप पदार्थ जेव्हा यांना उष्णता दिली जाते तेव्हा ते वायू रूपामध्ये परावर्तित होत असतात. पुढे बघा, प्रश्न दिलेला आहे, सांगा पाहू तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? आत्ताच आपण बघितलं की तापमापीमध्ये पारा हा पदार्थ तापमान दर्शवण्यासाठी वापरला जात असतो. त्यानंतर बघा, अवस्थांतर कशावर अवलंबून असते? मग आता अवस्थांतर हे जर आपण बघितलं की एखादा पदार्थ दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतो त्याला आपण काय म्हणत असतो, अवस्थांतर म्हणत असतो. मग हे अवस्थांतर वातावरणावर महत्त्वाचं अवलंबून असतं. जर वातावरण जास्त गरम असेल तर तो पदार्थ स्थायूतून द्रवात जाऊ शकतो किंवा द्रवातून वायूमध्ये जाऊ शकतो. बरोबर आहे, तर वातावरणावर हे अवस्थांतर अवलंबून असते. त्यानंतर पुढे बघा, ओळखा पाहू मी कोण, मला स्वतःचा आकार नसतो, मला ठराविक आकारमान नसते, मी उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतो, ओळखा पाहू मी कोण. बघा, आकारमान नाही आहे, त्यानंतर आकार पण नाही आहे. बघा, स्थायूला आकार आणि आकारमान असतं, वायूला आकार नाही आहे परंतु द्रवाला आकार नाही परंतु आकारमान आहे, परंतु वायू हा असा आहे की त्याला स्वतःचा आकारही नाही आहे आणि आकारमानही नाही आहे. फक्त तो काय करतो, ज्या जागेमध्ये जातो ती जागा व्यापून घेत असतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे, वायू. पुढचा प्रश्न आहे बघा, दुसरा, मला स्वतःचा आकार असतो, कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो, सपाट पृष्ठभागावर ओतल्यास माझा ढीग तयार होतो, ओळखा पाहू मी कोण. आता या ठिकाणी स्वतःचा आकार आहे, त्यानंतर वजन आहे किंवा आकारमान आहे, सगळंच आहे. मग अशी असा घटक कोणता आहे, तर स्थायू हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण की स्थायूला स्वतःचा आकार आहे, त्यानंतर त्याचा आकार तो कायम ठेवू शकतो, पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढिगही तयार होऊ शकतो, तर याचं योग्य उत्तर आहे स्थायू. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे बघा, कृती किंवा प्रात्यक्षिक आहे, तुमच्या पालकांच्या मदतीने खालील कृती करून पहा. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. मेणाचे अवस्थांतर कशा प्रकारे होते त्याचे निरीक्षण आपल्या वहीत लिहायचे. बघा, अवस्थांतर आपण बघितलं की एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये पदार्थ जात असतो. मग आता या ठिकाणी कृती काय करायची आहे तुम्हाला, की मेणाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो मेणाचा तुकडा तुम्हाला तापवायचा आहे. मग तो स्पिरिटच्या दिव्यावर किंवा गॅसवर तुम्ही करू शकताय पालकांच्या मदतीने. मग आता काय होणार आहे याच्यामध्ये नेमकं निरीक्षण काय होईल, की जेव्हा स्पिरिटच्या दिव्यावरती तुम्ही मेणाचा तुकडा धरणार आहात त्यावेळेस तो स्थायू अवस्थेमध्ये असतो, आणि ज्यावेळेस त्याला उष्णता म्हणजे वातावरणात बदल होतो. बघा, मी आत्ताच सांगितलं की वातावरणात जर बदल झाला तर मग त्या स्पिरिटचा जो काही जो काही मेणाचा तुकडा आहे तो स्थायू अवस्थेमधून त्याला उष्णता मिळाल्यानंतर तो द्रव अवस्थेमध्ये जातो. त्यानंतर पुन्हा तो तसाच जर ठेवला काही वेळापुरता तर पुन्हा तो द्रव अवस्थेमधनं स्थायू अवस्थेमध्ये जात असतो. हे त्या वातावरणावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. मग अशा प्रकारे यामध्ये निरीक्षणातून तुम्हाला काय मिळणार आहे, तर ज्यावेळेस तुम्ही मेणाच्या तुकड्याला उष्णता द्याल त्यावेळेस तो मेणाचा तुकडा स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये जाणार आहे. थोड्या वेळानंतर तोच मेणाचा किंवा जो द्रव अवस्थेत गेलेला मेणाचा तुकडा आहे
थोड्या वेळानंतर पुन्हा तो स्थायू अवस्थेमध्ये जाणार आहे, हेच या कृतीमधनं किंवा या प्रात्यक्षिकातून आपल्याला बघायला मिळते. सो आय होप तुम्हाला कृतीपत्रिका क्रमांक 5 वरील जो काही सराव संच आहे त्याची जी उत्तरं आहे ती समजली असतील. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ किंवा सोडवलेली कृतीपत्रिका पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.